जलगांव शहर के पंचमुखी हनुमान मंदिर निकट नीलकमल हॉस्पिटल में किडनी सप्ताह के अंतर्गत विभिन्न जांच शिविरों का आयोजन किया गया है। इस शिविर में भाग लेने वाले पेशेंट्स को यूरिया, क्रिएटिनिन और शुगर मुफ्त में चेकअप किया जाएगा। इस शिविर का अधिक से अधिक लाभ ले और किडनी के रोगों को बढ़ावा ना दे। अगर बहुत जल्द आपको पता चल जाता है कि आपको किडनी का रोग होने वाला है तो इसका निदान और इलाज होना संभव है। आइए इस संदर्भ में लेते हैं अधिक जानकारी किडनी रोग विशेषज्ञ डॉक्टर मनोज टोके इनसे। नमस्ते, मी डॉक्टर मनोज टोके, कंसल्टिंग फिजिशियन नेफ्रॉलॉजिस्ट। मी जळगाव पंचमुखी हनुमान मंदिरजवळ नीलकमल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे प्रॅक्टिस करतो। जागतिक किडनी दिनानिमित्त आपण किडनी सुरक्षा सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे। 9 मार्च ते 15 मार्च या रोजी ह्या सप्ताहाचं आयोजन आपण केलेलं आहे। यामध्ये ज्या रुग्णांना हातापायाला सूज असणे, डोळ्याखाली सूज येणे, लघवीला जळजळ होणे, लघवी कमी होणे, प्रोस्टेटच्या संबंधी समस्या, किडनी स्टोनच्या संबंधी समस्या, गाऊट, डायलिसिसविषयी काही आजारच्या संबंधी हे असतील, तक्रार असतील, तर ते ह्या शिबिराचा फायदा घेऊ शकतात। याच्यामध्ये आपण स्क्रीनिंग टेस्टसाठी सिरम, क्रिएटिनिन, युरिन व शुगर ह्या 3 तपासण्या आपण मोफत करणार आहोत। याच्यामध्ये आपल्याला ज्या पेशंटला संबंधित आजारासंबंधी काही असेल तर त्यामध्ये ते लवकर निदान होऊन आजारावर आपण नियंत्रण आणू शकतो। डॉक्टर साहेब, अनेक वेळा काही रुग्ण असतात त्यांना जी प्राथमिक लक्षणं दिसतात मात्र त्याकडे त्यांचं दुर्लक्ष होतं, आणि नंतर काय त्याची गुंतागुंत किंवा कॉम्प्लिकेशन्स काय वाढू शकतात, काय त्रास होऊ शकतो? जसं की समजा एखाद्या पेशंटला लघवीतून प्रोटीन जात असतील आणि त्याचं दुर्लक्ष जर आपण करत गेले तर हळूहळू हातापायाला सूज यायला लागते, शरीरात पाणी भरायला लागतं आणि नंतर मग वजन वाढून जातं, पेशंट चालू शकत नाही आणि BP कमी होतं, हे त्याचे कन्सिक्वेन्सेस आहेत। तर अशावेळी आपण निदान लवकर केलं पाहिजे आणि कशामुळे प्रोटीन जात आहेत किंवा एखादा आजार कशामुळे होतो आहे, शुगर असेल, शुगर कंट्रोल नसेल, शुगर जर कंट्रोल राहत नसेल तर शुगर का कंट्रोल राहत नाही आहे, त्याला काही किडनीचा आजार लागलेला आहे का, किडनीचे क्रिएटिन वाढल्यामुळे शुगर कंट्रोल राहत नाही आहे का, किंवा शुगर एकदम अचानक कमी होते का, हे आपण निदान केल्यावर आपल्याला समजणार। हे आपल्याला असं वरून पेशंटला बघून नाही समजणार, त्यासाठी काही प्राथमिक तपासण्या असतात त्या करायला पाहिजे आणि सर्वप्रथम तर शुगर आणि BP आजार हा कंट्रोल असला पाहिजे। ज्या रुग्णांना हे आजार असतील त्यांनी ह्याचं नियंत्रण करायलाच हवं। डॉक्टर साहेब, काही रुग्ण असे असतात म्हणजे त्यांना स्वतःलाही माहीत नाही की त्यांना काही त्रास आहे, तो नॉर्मली फिरतोय, व्यवस्थित नॉर्मल लाईफमध्ये तो आहे, बरोबर, मग त्याला कसं काय कळू शकते की त्याला किडनीच्या आजाराची सुरुवात झालेली आहे? लक्षणांवरून समजणार आपल्याला। जर पेशंटला तसे काही लक्षणं असतील, जसे की मी सांगितलं की डोळ्याखाली सूज येणे, हातापायाला सूज येणे, लघवी कमी होणे, लघवीला जळजळ होणे, याच्यातले काही लक्षणं असतील, हे सुरुवात असते, किंवा लघवीतून फेस होत असेल, लघवीतून प्रोटीन जात आहे म्हणजे सुरुवातीला लघवीचा फेस व्हायला लागतो, युरिनमध्ये 2+, 1+, 2+, 3+ मायक्रो अल्ब्युमिन असं हे स्टार्टने होत जाणं, तर आपल्याला हे निदान केल्यावरच समजणार किंवा पेशंटला याचे काही लक्षणं असतील तर त्यांनी ह्या तपासण्या करायला पाहिजे। किडनी रोगासाठी काही विशिष्ट वयोगट असतो का? फक्त वयोवृद्धांना होतो की तरुणाईला सुद्धा होऊ शकतं किंवा लहान बालकांना? लहान जन्मत्या बाळापासून तर म्हातारपणापर्यंत कोणत्याही वयामध्ये किडनीचा आजार लागू शकतो, त्यामुळे असं काही वय स्पेसिफिक नाही आहे। लक्षणं सर्वात महत्त्वाचे असतात, लक्षणांकडे आपण दुर्लक्ष करायला नको। या शिबिरादरम्यान आपण किती तारखेपर्यंत हे सुविधा उपलब्ध आहे? आणि 9 मार्च ते 15 मार्च आपलं हे शिबिर आहे आणि या शिबिरादरम्यान आपल्याला सकाळी 11 पासून ते संध्याकाळी 6 पर्यंत याचा लाभ घेता येईल। याच्यामध्ये ह्याच्या तपासण्या मी सांगितल्या, स्क्रीनिंग टेस्ट ह्या अगदी मोफत आहेत, 100 रुपये नोंदणी फीमध्ये ह्या तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत, तर त्याचा फायदा लोकांनी घ्यायला पाहिजे। ज्यांना हे लक्षणं असतील त्यांनी तर आवर्जून याचं चेकअप केला पाहिजे। धन्यवाद। थँक्यू।